लातूर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलाय. दुष्काळाची परंपरा कायम असल्याने यंदाही खरीपाच्या पेरण्या रखडल्यात. पावसाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. त्यामुळे सरकारनं हेक्टरी 50,000 मदत करावी, जनावरांसाठी छावण्या नको तर दावणीला चारा द्यावा, पीक विमा रक्कम त्वरित अदा करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. पीक विम्यासाठी सरकारनं लादलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता यांनी केलाय. अटी शिथिल करून सरसकट मदत करण्याची मागणी त्यांनी केली. मागण्या 15 दिवसात पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जनावरांचा बाजार भरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जनावराला चारा छावणीला न देता दावणीला द्यावा. जर दावणीला चारा दिला नाही तर हे जनावर कलेक्टरच्या दावणीला येतील आणि कलेक्टरच्या दारासमोर आम्ही स्वाभिमानी बाजार जनावरांचा भरविणार आहोत. 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही जनावर सरकारच्या दारात लातूरला आणून बांधणार आहोत. बाजार भावाप्रमाणे आम्हाला सरकारने पैसे द्यावेत असं मुख्यमंत्र्यांना आज आम्ही आवाहन करत आहोत.